नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही चाललो आहे आत्ता बालाजीला. पुणे स्टेशनवरून आमची ट्रेन आहे. ही आहे कराईकल एक्सप्रेस. पुण्यामध्ये 4:40 येते दुपारी, आणि रेणीगुंटा या जंक्शनला दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 पोहोचते. बालाजीला जायची खूप दिवसांची इच्छा होती, पण योग काय जुळून येत नव्हता. यावेळेला माझा कजिन प्रमोदने सगळे प्लॅनिंग करून आणि तो योग घडवून आणला, त्यामुळं आम्ही आत्ता बालाजीला चाललो आहे. थँक्स टू प्रमोद ह्या सक्सेसफुल ट्रीपबद्दल. महाराष्ट्रातून कराईकल एक्सप्रेस ही पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर मार्गे अशी कर्नाटकात जाते. खूप छान असा सनसेट ट्रेनमधून दिसत होता, आणि ह्या ट्रेनच्या सफरचा मजा घेता घेता इकडं कोण लुडो खेळत होतं, लुडोसोबत कोण दुसऱ्या गेम्स खेळत होते, आणि प्रिशा इथं बसून पेंटिंग आणि मॅचिंग करते मॅच द फॉलोइंग. आणि प्रिशाला सवयच आहे की प्रत्येकाला ट्रेनमधून ती कधी जाते त्यावेळेला असं नवीन नवीन ॲक्टिव्हिटी करत असते. तर मी आणि चेस खेळत होतो. ट्रेनमध्ये सगळ्या ग्रुपचं डिस्कशन झालं. डिस्कशन झाल्यानंतर सगळ्यांनी फराळाचा आस्वाद घेतला, आणि फराळानंतर मग कुल्फीचा पण आस्वाद घेतला सगळ्यांनी. आपण आत्ता सकाळी रेणीगुंटा जंक्शनला पोहोचतोय. खूप सुंदर आणि क्लीन जंक्शन दिसतंय हे. गर्दी पण खूपच कमी दिसते सध्या. हा आमचा सगळा ग्रुप ट्रेनमधून खाली उतरला आहे, आणि आपलं आपलं लगेज चेक केलं आहे आम्ही आता. स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर रेणीगुंटा जंक्शन ते बालाजीला जायला आपल्याला बसेस अवेलेबल आहेत. AC नॉन AC अशा बसेस उपलब्ध आहेत. आम्ही ग्रुप मोठा असल्यामुळं सगळे एकाच बसमधून जात आहोत. मला
बसमधून आपण ट्रॅव्हल करत असताना त्या रूटवर चेकपोस्ट आहे, सिक्युरिटी चेकपोस्ट. त्या चेकपोस्टजवळ सर्वांना बसमधून उतरावं लागतं विथ आपलं लगेज आणि सामान सगळं. आणि त्यामधून नंतर उतरल्यानंतर सामान हे स्कॅनिंग होतं सगळं आणि आपली पण चेकिंग होते. आणि आपली चेकिंग आणि हे सर्व झाल्यानंतर परत आपण त्याच बसनं पुढं बालाजी मंदिरला जाण्यासाठी निघतो. दीड तास लाईनमध्ये थांबल्यानंतर आम्ही एका लोकेशनला पोहोचलो. त्या ठिकाणी सिक्युरिटी चेकअप होतं. गोविंदा गोविंदा गोविंदा. आता आपण इथं पोहोचलो आहे डिपॉझिट काउंटरला. या ठिकाणी आपलं सामान आणि जे मटेरियल आहे ते सगळं जमा करायचं आहे. हे मटेरियल जमा केल्यानंतर आपल्याला इथं लाईनमध्ये राहून आपले डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय करून नंतरच आपल्याला आतमध्ये एंट्री भेटेल. त्यासाठी आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड जे पण डॉक्युमेंट असेल त्याची फोटोकॉपी सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. ऑनलाईन तिकीटसाठी आपण TTD या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन तिकीट बुक करू शकतो.
तसेच डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला ऑनलाईन तिकीट बुकिंगची प्रिंट आणि आधार कार्ड पॅन कार्ड याची कॉपीसुद्धा लागेल. आतमध्ये याच्या पुढे मोबाईल अलाव नव्हता, त्यामुळं इथून पुढचा व्हिडिओ दाखवू शकणार नाही. आतमध्ये एंट्री केल्यानंतर लाईनमधून जाताना 2-3 हॉल आहेत. हॉलमध्ये आपल्याला थांबवलं जातं, तिथं सर्व व्यवस्था पण आहे, स्टाफ पण व्यवस्थित सपोर्ट करतो आणि डायरेक्शन पण व्यवस्थित सांगतात. साधारण 5 ते 6 तासामध्ये आमचं दर्शन एकदम व्यवस्थित झालं, दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. ज्यांच्याजवळ 300 रुपयाचं पास आहे त्यांना एक लाडू भेटतो पास सोबत. ज्यांना ॲडिशनल लाडू पाहिजे ते तिथं पेमेंट करून लाडू घेऊ शकतात. आणि आपण ऑनलाईन वेबसाईट थ्रू सुद्धा हा प्रसादाचा लाडू ऑर्डर करू शकतो.